या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। ऐतिहासिक श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमीचा शाही थाट। मुंबई गोवा हायवे बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एक्शन मोडवर, थेट हवाई पाहणी। आणि हत्तींपासून होणार शेतकऱ्यांचं संरक्षण, मंत्री दीपक केसरकरांनी दिला मास्टर प्लॅन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हच्या 9व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्वांना स्मार्ट लीडर पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं। कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह दरवर्षी वर्धापन दिनाचं औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तिमत्वांना स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मानित करतं। यावर्षी सुद्धा वर्धापन दिनाच्या निमित्तानं अशाच गौरवास्पद कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्वांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आलं। या शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग आणि पर्यटन, सामाजिक सहकार, राजकीय आणि प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना गौरविण्यात आलं। शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातला पहिला स्मार्ट लीडर पुरस्कार मिलिंद विद्यालयाचे संस्थाचालक सदानंद दत्ताराम रावराणे यांचा सन्मान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला। यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अर्जुन जगताप यांना गावडे काका महाराज यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। सिने निर्माता अमोल मंगाज यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सिंधुदुर्ग किनारा हॉटेलचे मालक गोपाळ गोसावी यांचा सन्मान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। पर्यटन उद्योजिका शलभ गार्डन अँड रिसॉर्टच्या मालक सीमा राणे यांचा सन्मान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। नादगोट फार्मचे व्यवस्थापक निलेश सावंत यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सामाजिक सहकार आणि राजकीय क्षेत्रातील पुरस्कार जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर देऊन सन्मानित करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते सुधीर नकाशे यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कणकवलीचे उपनगराध्यक्ष बंटू हरणे यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कोचरा सरपंच योगेश यशवंत तेली यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। प्रशासकीय सेवेतील कणकवलीचे तहसीलदार आरजे पवार यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सामाजिक संस्थेतील स्मार्ट लीडर पुरस्कारानं मालवणमधील नारी शक्तीचा आवाज बनलेल्या स्वराज्य संघटनेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं। तर सावंतवाडीतील घे भरारी फाउंडेशनला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, श्री श्री 108 महंत गावडेकाका महाराज, विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, भाजप नेते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे,
ठाकरे गटाचे नेते बाळा गावडे, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सी साठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह प्रस्तुत आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मुख्य प्रायोजक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड श्रावणी अगरबत्ती आणि श्रीराम बोअरवेल सहप्रायोजित गणेश सजावट स्पर्धा सलग 9व्या वर्षी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा या स्पर्धेचं स्वरूप भटके होतं. मोस्ट व्हायरल बाप्पा या स्पर्धेतील विजेत्यांना वर्धापन दिनाचं औचित्य साधत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह प्रस्तुत मुख्य प्रायोजक आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड श्रावणी अगरबत्ती आणि श्रीराम बोअरवेल सह प्रायोजित मोस्ट व्हायरल बाप्पा स्पर्धेचं बक्षीस वितरण वर्धापन दिनाचं औचित्य साधत पार पडलं. सर्वात प्रथम उत्तेजनार्थ विजेत्यांना गौरविण्यात आलं. यावेळी उत्तेजनार्थ विजेते अक्षय दीपक निवळे कोलगाव सावंतवाडी, अभिषेक घाडी धवडकी माडकुळ सावंतवाडी, दुर्गानाथ शिरगावकर बिबवणे पळसेवाडी कुडाळ, सिद्धेश पिपादराव सुर्वे खासकीलवाडा सावंतवाडी, अभय अनिल कदम सरंबळ कुडाळ, संतोष अमृत परब मातोंड वरचे बांबर मिशाळ परिवार जिल्हा परिषद शाळा नंबर 2 उभा बाजार सावंतवाडी, गजानन रत्नोबा कुडतरकर रतांबेवाडी कणकवली, नवलराज विजयसिंह काळे सडुरे सोन धरणे तालुका वैभववाडी, किशोर बजरंग कुबल तारकर्ली मालवण यांना रोख रक्कम 1111 सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं. या स्पर्धेतील तिसरा क्रमांक प्राप्त सुमित सत्यवान नाईक मळेवाड जकात नाका नाईकवाडी सावंतवाडी यांना 7,777 रुपये सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देत विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. तर द्वितीय क्रमांक प्राप्त महेंद्र बाबाजी चव्हाण आदर्शनगर चौकुळ सावंतवाडी यांना 9,999 आणि सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देत ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. प्रथम क्रमांक प्राप्त घाडीगावकर मालवण ओवळीये यांना 11,111 सन्मानचिन्ह देत जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, श्री श्री 108 महंत गावडेकाका महाराज, विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा बँक संचालक महेश सर, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे, ठाकरे गटाचे नेते बाळा गावडे आदी उपस्थित होते. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी. मोबाईल 0-94-48-14-24-21. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी. मोबाईल 0-94-48-14-24-21. नाही, पाहण्यासाठी मी कोण आहे, पण त्यांचा आपसातला जो वाद आहे तो मला काही नेमका मला माहीत नाही काय आहे. तो आरोप झालेत, प्रत्यारोप झालेत असं मला कळत आहे, पण त्याच्या पलीकडे मला माहीत नाही. पण अंधारीताई ज्या
ज्या तऱ्हेने बोलतात. आता मी मागे म्हणजे जेव्हा माझी ह्याच्या अगोदर जे पत्रकार आले होते त्यांनाही सांगितलं, माझा जन्म 81 त्यांचा जन्म 84 माझ्यापेक्षा ते 3 वर्षांनी लहान आहेत, तरी ज्या दिशेने ते बोलतात आमच्या नेत्यांवर, जसं काय ते फार म्हणजे 2-3 टप खासदारक्या त्यांनी लढवल्या आहेत किंवा ते कधीतरी मंत्री होत्या, म्हणजे या ह्याच्यातून ते बोलतात मला कळत नाही नेमकं हा कॉन्फिडन्स कुठून आला. एकदाही निवडणूक तुम्ही लढवली नाही, मी तरी लढवली, माझ्यापेक्षा तुम्ही 3 वर्षांनी लहान आहात. तुम्ही जी भाषा वापरता, तुम्ही जे बोलता, त्याच्यावर पण मर्यादा आल्या पाहिजे. आता मला शिरसाट काय बोललेत मला माहीत नाही, पण जेवढं मी अंधारीताईंचं मी ऐकलं आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. अंधारीताईंनी पण मर्यादा पाळल्या पाहिजे. ते जसे बोलतात ते काय आंदोलनातून गाजून मोठे महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा वगैरे असं नाही, कुठल्या निवडणुका जिंकल्या नाहीत, कधी लढवल्या नाहीत, मला तर माहीत नाही, कधी खासदार झालेला माहीत नाही, कधी आमदार झालेला माहीत नाही. मग तुमचा अधिकार काय मंत्र्यांना बोलायचा, आमदारांना बोलायचा, अशा मुख्यमंत्र्यांपर्यंत ते बोलतात, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल ते बोलतात, तुमचा अधिकार काय, कुठल्या अधिकाराखाली तुम्ही बोलता? म्हणून मी तुम्हाला बोललो, त्यांच्या आपसात काय चाललं मला माहीत नाही, पण अंधारीताई जसं बोलतात आम्ही कधी उत्तर दिलं नाही, आमच्यावर एवढी टीका त्यांनी केली आम्ही नाही उत्तर दिलं, पण ते कुठल्या अधिकाराखाली बोलतात हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. संजय राऊत रिकामटेकडाच आहे, त्यांना काम काय दुसरं? पण मीडियानी पण रोज सकाळी 9 तुम्ही जाऊन त्यांच्याकडे तुमचा डांडा लावला आणि ते काय बोलले आणि दिवसभर चालवत बसले, तर काय चूक आपली पण आहे ना? आपण कुठल्या माणसाला आपण एवढं महत्त्व देतोय जो कधी निवडणूक लढवला नाही, तो कधी नगरसेवकाला साधा उभा राहिला नाही, त्या माणसाला सकाळी 9 विचारणं की काय वाटतंय, अरे आहे कोण तो, महाराष्ट्रात किंमत काय, कैदी नंबर त्याचा मागे पत्रजाळ जी काय घोटाळा जो काय गाजला, पत्रजाळचा तो आरोपी आहे, एका आरोपीला तुम्ही रोज काय विचारताय की काय वाटतंय, त्याचा काय संबंध महाराष्ट्राशी? आणि ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही माझ्यासाठी तो दखलपात्र माणूस नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.
देशातला पहिला पर्यटन जिल्हा, या जिल्ह्याला इतका मोठा बहुमान का बरं मिळाला असेल? मित्रांनो, याचं उत्तरही असंच आहे. केवळ देशात नव्हे तर जगाच्या नकाशावर कोकणासारखा निसर्ग कुठंच नाही. मालवण, देवगड, वेंगुर्ला अशी काही नेहमीची पर्यटन स्थळं आपण जरूर पाहिली असतील, परंतु आजही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेला निखळ आणि नितळ निसर्ग आपण जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही खरेच स्वर्गात असाल. असाच स्वर्गीय अनुभव देणारं एक रिसॉर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम भागात म्हणजेच भोगवे बीच परिसरात आहे, ज्याचं नाव आहे आर्यावर्त. भोगवेसारख्या एका शांत आणि निवांत समुद्र किनाऱ्यावर औषधी वनस्पतींच्या सानिध्यात आपल्याला निसर्गाच्या अगदी समीप नेणारं हे रिसॉर्ट आपल्या जीवनातले अनमोल क्षण निश्चितच अविस्मरणीय करतं. दादा, खरं तर पहिल्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला अगदी खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आज तुमचा पहिला वर्धापन दिन होतोय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आज आम्हाला एक वर्ष पूर्ण होत आहे, ही गोष्ट खरी आहे. पण ह्याच्यापूर्वी मी ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार मिळवले, परंतु हे एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत कोकण साथने मला ॲग्रो टुरिझमचा संपूर्ण कोकण ॲग्रो टुरिझम हा जो पुरस्कार दिलेला आहे तो फार कौतुकास्पद आहे. याच्यासाठी की एक वर्ष व्हायच्या आत तो मला मिळाला, ह्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आणि त्यांचा मी कोकण सातच्या टीमचा संपूर्ण मी आभारी आहे. खरं तर कोकणचं नंबर वन महाचॅनलच्या वतीने तुम्हाला कोकण ॲग्रो टुरिझम रत्न हा पुरस्कार बहार करण्यात आला. खरं तर हा कोकण सात लाईव्हचा हा सर्वोच्च असा बहुमान आहे आणि आम्ही अशाच व्यक्तींना हा पुरस्कार देतो ज्यांनी या फील्डमध्ये काम केलेले आहे, अनेक कित्येक वर्ष ह्या क्षेत्र पाहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे तुम्ही खरे मानकरी होतात आणि म्हणूनच कोकण सातला हा पुरस्कार देताना अतिशय आम्हालाही देखील त्याचा अभिमान आहे. त्यामुळे निश्चितच आज तुम्ही प्रॅक्टिकली या क्षेत्रामध्ये काम करत आहात. टुरिझम हे खऱ्या अर्थानं कोकणामधलं भरलं पाहिजे आणि त्यासाठी एक त्यातला एक ध्यास तुम्ही घेतलेला आहे आणि आज या पर्यटन केंद्राला वर्ष पूर्ण होत आहे, काय अनुभव होता तुमचा? माझा असा अनुभव आहे की जर आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं, आणखीन सगळ्या रूम्समधून चांगली समुद्रकिनारा दिसेल, सूर्यास्त दिसेल, खेळतं हवामान लोकांना मिळेल, आणखीन सेक्लुजन जो असतो तोसुद्धा या ठिकाणी मिळेल, आणि जसजसं आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे ती लोकांना एवढी आवडते की आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज अलग अलग हे केले, सेक्शन्स केलेले आहेत. पाण्याची आम्ही एवढी उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे की त्यांना निर्मळ आणि स्वच्छ पाणी कसं मिळेल डोंगरी ह्याची, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतो, विशेषतः पुणा आणि मुंबई या ठिकाणावरून आणि आता गोव्यामधून कितीतरी लोक आमच्याकडे यायला लागलेले आहेत. फॉरेनर्स आतासुद्धा येणार आहेत, एवढ्यापर्यंत त्यांना वाटतं की मोठमोठी हॉटेल सोडून इथेच जायचं आणि इथे आपल्याला एक शांतता मिळते. परदेशात जाऊन विनाकारण फार रुपये खर्च करण्यापेक्षा कमी पैशात सुद्धा या ठिकाणी आपलं राहणीमान होत असेल तर ते या जागेला पसंती देतात. खरं तर दादा, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा मला इथे कमर्शियल जो अँगल असतो तो फार कमी दिसलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं आलेला पर्यटक कसा सुखी समाधानी आणि तो आनंदी राहील याची प्राधान्याने तुम्ही काळजी घेताना दिसत आहेत आणि एक वेगळं समाधान तुमच्यामध्ये ते असतं आणि ते मेन हे फार त्याच्यासाठी तुमची तळमळ असते. पर्यटकाला जो येईल त्याचं इथे समाधान होऊन तो आनंदी होऊन तो जाणं हे फार महत्त्वाचं असतं तुमच्याकडे. तर हा मुळात अँगल जो आहे हा पर्यटनासाठी फार महत्त्वाचा असतो, याकडे तुम्ही कसं पाहता? आमचे रूम्स किती जरी सुंदर असले किंवा आमचे किचन फार चांगले असले, सगळं काय आमचं व्यवस्थित असलं, तरी आम्ही पर्यटकांना त्यांच्या ताटात काय देतो
हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं त्या दृष्टीने आता नॉनव्हेज घेणारे असतील, व्हेज घेणारे असतील, तर त्यांचं पूर्ण समाधान त्याच्यामध्ये झालं पाहिजे. आणि क्वालिटीचं लंच देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांना एखाद्यांना मासे हवे असतील तर ते ताजेच असले पाहिजेत, मालवणच्या किनाऱ्यावर मिळणारे असले पाहिजेत. कुठून तरी लांब शिरोडा बिरोडा मार्गाने आपण मासे आणले तर त्यांना व्यवस्थितपणे ते मासे मिळणार नाहीत, खरी चव त्यांना कळणार नाही. म्हणून आम्ही व्हेजमध्ये आम्ही त्यांना पुरणपोळी देतो, घावण देतो, मोदक देतो, आणि नॉनव्हेजमध्ये प्रॉन्स देतो, त्याच्याशिवाय सुरमई देतो, आणखीन तिसऱ्या देतो. आणि सगळ्या गोष्टीचं असं असतं की मालवणी पद्धतीचंच जेवण जे आहे तेच दिलं जातं, अन्य कुठलीही क्वालिटी आम्ही तिकडे प्रिफर करत नाही. आणि म्हणून लोकांचं पूर्णपणे इथं समाधान होतं. खरं तर अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की खऱ्या अर्थानं ज्या दिवशी तुम्ही आज या आर्यावर्तची खरी सुरुवात केली आणि तिथून ते आत्तापर्यंत जे वर्ष झालं, तर वर्षभरातला एक पहिला तुमचा जो पर्यटक होता जो तुमच्या आर्यावर्तमध्ये आला होता त्याचा अनुभव काय होता, आणि आता हे वर्ष पूर्ण झाल्यानंतर आलेले अनेक पर्यटक होते त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? अनेकांच्या प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा त्यांचं एक म्हणणं असं होतं की ह्या ठिकाणी रेंज जी आहे ती रेंज आम्हाला व्यवस्थितपणे मिळाली पाहिजे त्यांच्या मोबाईलसाठी. आणि दुसरी गोष्ट आहे लाईटीची कोणतीही डिफिकल्टी येता कामा नये, डे अँड नाईट लाईट चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी मग आम्ही त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या अंमलात आणल्या. आणि आम्हाला शुद्ध पाणी कसं मिळेल, तुम्ही त्या ठिकाणी फिल्टर्स बसवा, नुसतं केवळ माझ्याकडे विहिरीचं पाणी आहे, डोंगरी पाणी आहे असं सांगून भागणार नाही, तर ते कोणत्याही प्रकारचे जंतुविरहित पाणी आपल्याला प्यायला मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, ही त्यांची मागणी होती. आणि आम्ही ती मागणी एक वर्षाच्या आतच त्यांची पूर्ण केली. त्यांना जे पाहिजे होतं ना ते आम्ही जनरेटर आणला, जनरेटरच्या माध्यमातून आम्ही त्यांना डे अँड नाईट लाईट देतो. त्या ठिकाणी जे फिल्टरेशनची व्यवस्था केलेली आहे, फायरची उपकरणं आम्ही विकत घेतलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अन्न प्राणीसुद्धा रात्रीचा येत नाही. जसं कोल्हापूरला गवारेडे वगैरे असतात, वाघ असतात, अशा प्रकारचं कोणतीही भीती नाही. ही त्यांची भीती मनातली दूर झाल्यामुळे जास्त लोकांचा कल या ठिकाणी वयाला वाढला. नक्कीच दादा, खरं तर कोकण ही रत्नांची खाण आहे आणि त्याच रत्नांपैकी आज कोकण रत्न तुम्हाला देताना आम्हाला अतिशय आनंद झाला. कारण कोकणात खऱ्या अर्थाने जो ऑक्सिजन टुरिझम आज कोकण सात लाईव्हने जी संकल्पना हाती घेतलेली आहे, आणि तुम्ही तोच उल्लेख केलात की आज जगभरातले पर्यटक अगदी आपल्या लगत एकदम जगातील सगळ्यात सर्वी नावाजलेलं असं पर्यटन स्थळ आहे गोवा राज्य. आणि असं असताना की जगातील जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी ओढ्याने येत आहे, कारण त्यांना शांत पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, मोकळा श्वास पाहिजे. तर अशा प्रकारचा अनुभव गेल्या वर्षभरात पर्यटकांचा जो तुम्हाला मिळालेला आहे तो काय सांगाल? तो असा आहे, अशा प्रकारचा अनुभव की समुद्र किनारच्याने गोव्यामध्ये कितीही काही असू द्या त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. रत्नागिरीला पण समुद्र किनारे आहेत आमच्या जिल्ह्यात, तिकडे देवगडला पण समुद्र किनारा आहे, परंतु स्वच्छ समुद्र किनारा कुठला आहे ही त्यांची प्रायोरिटी आहे. त्यांना कुठे त्या ठिकाणी बाटल्या मिळतं का म्हणे प्लास्टिकच्या, त्यांच्या फाटलेल्या पायाला तोडलेला काचा लागता का म्हणे, त्या ठिकाणी अति स्वच्छता किनारा पाहिजे आणि समुद्राचं पाणी निळसर रंगाचं पाहिजे. आणि ते आम्ही नक्की असं स्वच्छता ठेवलेली आहे की कोणतेही डर्टी पाणी त्या ठिकाणी वाहून येता का म्हणे ह्याची दक्षतासुद्धा आम्ही घेतो. जर एका कदाचित पावसामुळे जर काय तसं जर घडलं तर आम्ही त्या ठिकाणी ही प्रिकॉशन घेतो की पर्यटकांना अशा जसं पाणी थोडंसं असं चिखलाचं झालं किंवा काय झालं तर त्या ठिकाणी आम्ही पाठवत नाही, अति स्वच्छ पाण्यामध्येच त्यांना आम्ही पाठवतो आणि ते त्यांना फार आवडतं. नक्कीच, याच गोष्टीबरोबर आपण या जे बीच टुरिझम आहे त्याला जोडून खऱ्या अर्थाने जो आपण आयडॉल म्हणून कृषी रत्न पुरस्कार जो घेतलेला आहे, तर ते जे संपूर्ण वैभव आपण इथे निर्माण केलं आहे आपल्या या आर्यावतच्या चहूबाजूला, त्याचा आनंद पर्यटकांना कसा मिळतो? कारण कितीही जरी आपण आज मोठमोठ्या गोष्टी करत असलो, पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असलो, तरी हे जे वैभव आहे निसर्गनिर्मित जे तुम्ही उभी केलं आहे, खऱ्या अर्थाने पर्यटक त्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. हे वैभव काय आहे आणि काय पर्यटकांना याच्यातून मिळेल? त्याचं वैभव असं आहे की आजूबाजूला सगळं नारळाची झाडं आहेत, पोपळीची झाडं आहेत, लवंग, मिरी, जायफळ ह्याची सगळी झाडं आहेत आणि त्याची सावळी कायम इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की कदाचित एअर कंडिशनर नसलं तरी चालेल, पण बाहेर फिरायला मिळतं. बाहेरच्या शहराच्या ठिकाणी काय होतं की पर्यटक राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो रूम लॉक केल्यानंतर तो जाणार कुठे, रस्त्यावर गेल्यानंतर कडकडीत ऊन असतं,
तिथे त्याला थारा नसतो. इथे तसं नाही, परिसर माझा 22 एकरचा आहे. हा 22 एकरच्या परिसरात एकट्या माणसाने कुठेही जरी फिरलं तरी त्याला शांतता मिळते. सगळीकडे सावली आहे, मोठमोठी झाडं आहेत, माडाची झाडं आहेत, रानातली पण काही झाडं आहेत, आणि मी मेडिसिनल प्लांट्स लावलेली आहेत. ती विहिरीकडे जातात, तिथे बसतात. इथे जरा कंटाळा आला तर विहिरीकडे जाऊन एकांतवास आणखीन कसा लुटायचा, ह्याच्यामागे त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला आणि त्याच्यात मी यशस्वी झालो. दादा, खरं तर पाहिलं असेल तर आता वर्ष पूर्ण झालेलं आहे. ह्या वर्षभरात अनेक पर्यटक तुमच्याकडे आलेले असतील. एकूणच आलेले जे पर्यटक होते हे कुठून आलेले होते? आपल्या देशभरातले, देश विदेशातील पर्यटक होते. जे पर्यटक आजही तुम्हाला आठवतात आणि ज्या पर्यटकांतून तुम्ही काहीतरी भरपूर या पर्यटनाच्या बाबतीत अजून काही डेव्हलपमेंटच्या काही विचार केलेले आहेत, काय सांगाल? आम्ही डेव्हलपमेंटच्या म्हणजे असं सांगतात ते लोक की तुम्ही जे काय बांधलेलं आहे, मला माझ्याकडे विदेशातून पण पर्यटक येतात, आपले पुन्हा बॉम्बेतून जास्त येतात, आणि आता गोव्याकडनं आमच्याकडे रीग लागलेलं आहे. तरीसुद्धा त्या लोकांचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही बांधलेले आहेत, 10 तुमच्या रूम AC आहे, आणखीन तुमचे 2 तुमचे हे विला आहेत, पण त्या आम्हाला आता पुढे कमी पडतील. आम्ही जर मोठे मोठमोठे ग्रुप घेऊन आलो तर तुम्ही कशा पद्धतीने आमची व्यवस्था करणार? किंवा एखादं तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं तर त्या डेस्टिनेशन वेडिंगला जर आमची 50 जाग्यावर समजा 100 माणसं आली, 150 माणसं आली, तर ती अकोमोडेट कशी करणार? हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. त्या ठिकाणी त्यांचं अशी सूचना आहे की आणखीन तुम्ही बांबू हाऊस किंवा काय अशा पद्धतीने, जर आता तुम्हाला CRZ परमिशन नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही बांधा, आणि आम्हाला जास्तीत जास्त किनारपट्टीला कसा आनंद मिळेल हे तुम्ही सोय करून द्या. भविष्यात तुमचा जो कल असेल तो बांबू हाऊसकडे जास्त आहे आमचा कल. कारण काय, या ठिकाणी ज्या बिल्डिंग्स असतात, बांधलेल्या असतात, त्यांना समुद्रकिनारी जर तुम्ही असला तर CRZ परमिशन लागते. खरं तर दादा, दुसरं महत्त्वाचं की सर्वात महत्त्वाचा असतो तो फीडबॅक महत्त्वाचा असतो. इथे आलेला पर्यटक आणि त्याचा फीडबॅक महत्त्वाचा असतो, याकडे तुम्ही कसं पाहतात? काय असतो पर्यटकांचा फीडबॅक? पर्यटकांचं सर्वोत्कृष्ट आहे. ते म्हणतात की थायलंडला जाण्यापेक्षा इथे आलेलं बरं, असे मला रिपोर्ट्स मिळालेले आहेत. आणि काही लोकांनी म्हटलं आहे की परदेशात ह्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही मिळणार नाही, उधळ आपल्या पैशाची उधळण परराष्ट्रात होणार, ती आपल्याच देशात व्हावी. आम्हाला एक समजा 50,000 रुपये खर्च करून राहायचं असेल तर आम्ही एकदम फॅमिली घेऊन या ठिकाणी आलो तर आम्ही एवढे रिलॅक्स होतो की आम्हाला मुंबई पुण्यामध्ये जे टेन्शन आहे ते टेन्शन अतिशय दूर होतं आणि आम्हाला या ठिकाणी समाधान मिळतं. त्याच्यासाठी येण्याचं आमच्या इकडे कल असतो. खरं तर दादा, एक अतिशय अभिमानाची आणि एक आनंदाची पण आहे आणि तितकीच खेदाची पण गोष्ट आहे. महत्त्वाचा विषय तो म्हणजे, कारण या क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर काम केलं आहे म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर, देशातील पहिला पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर आज 25 वर्ष 1 मेला पूर्ण होत आहेत. एक रौप्य महोत्सवी वाटचाल आपण करणार आहोत, पण त्या दृष्टीने जर पाहिलं पाहिजे तर तसं पर्यटन आजही तेवढं भरलेलं नाही आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही ते भरण्याचा प्रयत्न करतायत. जो नुकताच तुम्हाला कोकण ॲग्रो टुरिझम रत्न पुरस्कार जाहीर झाला तर त्यामागची संकल्पना देखील तीच होती. खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील काही शाश्वत विकासाच्या संकल्पना तुमच्यासमोर मांडल्या, तुम्ही त्यांच्यासमोर मांडल्यात. काय वाटतंय, रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करणार आहोत आणि अशावेळी 25 वर्षाची वाटचाल पूर्ण झालेली आहे, कसं पाहता याकडे? मला वाटतं की आता 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये जसा विकास खेडोपाडी व्हायला हवा होता त्या पद्धतीने झालेलं नाही. शासनाने थोडा लक्ष दिला पाहिजे की ज्या ठिकाणी रेंज मिळत नाही त्या ठिकाणी टॉवर उभारले गेले पाहिजेत, ज्या ठिकाणी लोकांना चांगल्या हॉटेल्ससाठी लागणारे जे काही पदार्थ असतात ते मार्केट कसं चांगलं अवेलेबल होईल याचीसुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. लोकांना असं कसं तरी वस्तू विकत घ्यायचे, काय बाजारातले टोमॅटो घ्यायचे, खराब असलेले बटाटे घ्यायचे आणि ते भाजीसाठी वापरायचे असं चालणार नाही. स्टँडर्ड्स मार्केट्स पाहिजेत, तरच हे पर्यटन जास्तीत जास्त वाढेल. आणि मासेमारी हा जो उद्योग आहे तो मोठ्या प्रमाणात जर झाला तरच लोकांना चांगल्या प्रकारचे मासे मिळू शकतील. जर कमी मासे प्रमाणात मिळाला तर ते टुरिझमवाल्यांना ते डिश द्यायला परवडणार नाही. कारण सुरमई सारखा मासा जर समजा 1200 रुपये 1500 रुपये किलो झाला तर ती आता डिश द्यायची कशी हा आमचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे हा एक प्रश्न निर्माण होतो की मासेमारी जरा वाढली पाहिजे समुद्रातली आणि रिझनेबल रेट्समध्ये जर मासे मिळाले तर आम्हाला जेवण पण व्यवस्थितपणे त्यांना देणं परवडेल. आणि हळूहळू हा धंदा 25 वर्ष जरी झाली तरी 25 वर्षात जसा वाढीला लागला पाहिजे तसा आज लागलेला नाही, पण हळूहळू आम्हाला आशा वाटते की किनारपट्टीवर हा मोठ्या प्रमाणात धंदा वाढेल.
खरं तर पर्यटन संस्कृती आणि खाद्य संस्कृती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज तुम्ही आर्यावर्तमध्ये आम्ही अनेकदा पाहतोय, अनेक पर्यटक देखील आपल्या फीडबॅक देताना तुमची जी खाद्य संस्कृती आहे त्यावर बोलतात, त्यासाठी ते समाधानी असतात. तुम्ही या एकूणच खाद्य संस्कृतीवर विशेष लक्ष दिलेले आहे, काय सांगा? खाद्य संस्कृती म्हणजे अशी आहे की शेवटी कसं असतं, कितीही जरी तुमची सुंदरता असली काही असलं तरी पोटात काय जातं हे जास्त महत्त्वाचं आहे ना. आणि जे ताटामध्ये असतं तेच पोटात जातं. सोनाराच्या दुकानात आम्ही गेलो म्हणून त्या वस्तू विकत घेतलेल्या पोटात जाणार नाही. पेट्रोल पंपावर गेलो म्हणून तिथे आपली तहान भागणार नाही. मग पाणी आणखीन हवा आणखीन अन्न हे देणारा तो शेतकरीच आहे. त्याने सुपेरियर जर हे पिकवलं आणि सुपेरियर पद्धतीने, उदाहरणार्थ आंबा आहे तो क्वालिटीचाच दिला पाहिजे, काजू असतील तर ते क्वालिटीचे दिलेले पाहिजेत. ते जर आम्ही पर्यटकांना, कोकम असतील, खराब कोकम दिली पर्यटकांना आवडणार नाही. म्हणजे अत्यंत क्वालिटीची कोकम जर असली तर ती शेतकऱ्यांना दिली पाहिजे. असा सगळा जो काय भाग आहे ह्या गोष्टीतला तो शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपण चांगला त्याचा पुरवठा केला पाहिजे, उत्कृष्ट दर्जाचं आपण धान्य दिलं पाहिजे, तर ते पर्यटकांना जास्त हित व्हावं वाटेल. खरं तर शेवटच्या प्रश्नाकडे जातो आहे. स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न पूर्ती झालेली आहे आणि त्याला एक वर्ष देखील पूर्ण झालेलं आहे. एकूणच ह्या एकूण ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून असेल, तुमच्या मित्रपरिवारांकडून असेल किंवा अन्य काही जे प्रशासनातील अधिकारी देखील असतील अशांच्या सहकार्यातून हे आर्यावत कृषी पर्यटन उभं झालं, काय सांगाल आपण? याच्याबद्दल असं आहे की शासनाने नाही म्हटलं तरी सहकार्य आपल्याला केलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी बिल जे आम्हाला येतं त्याचं घरेलू पद्धतीनंच ते आकारतात, कमर्शियल पद्धतीने आकारत नाही. म्हणजे त्यांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी बाकीच्या ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या होत्या त्या आमच्या मित्रपरिवाराने आम्हाला मदत करून, अगदी ज्यांच्याजवळ पैसा नसला असला तरी त्यांनी शारीरिक मदत घेतली. कारण या ठिकाणी वाहतुकीची सोय नाही, तर ज्यावेळी समुद्र खाली जातो आणि सुट्टी असते त्याचवेळी गाड्या इथे येतात, अन्यथा आम्हाला माल वाहतूक करणं फार कठीण जातं. म्हणून त्या इथे जी एक रस्त्याची सोय व्हायला पाहिजे ती अद्याप झालेली नाही. शासनाने तेवढी जरी आम्हाला करून दिली तरी ह्या विकासाला फार मोठी आम्ही गती देऊ शकतो अशी मला खात्री वाटते. निश्चितच. तर हे होते दादा सामंत आणि मी जास्त काही सांगणार नाही, फक्त एकच एवढंच सांगेन की हा पर्यटन जिल्हा आहे आणि ह्या पर्यटन जिल्ह्याकडे खऱ्या अर्थानं जे अनेक पर्यटक येतात जगभरातून ते एका मनशांतीसाठी येतात आणि ही खरी मनशांती आणि जे एक मानसिक समाधान असतं ते मिळणारं योग्य ठिकाण म्हणजेच आम्ही आवर्जून ज्याचा उल्लेख करतो ते म्हणजे आर्यावर्त कृषी पर्यटन केंद्र. आणि खऱ्या अर्थानं आज या पर्यटन केंद्राला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि जी स्वप्नपूर्ती होती ती स्वप्नपूर्ती साकार होत आहे आणि त्याचं एक आत्मिक समाधान आहे ते निश्चितच दादा सामंत यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे. आणि त्यामुळे निश्चितच कोकणसात लाईव्हच्या वतीने आम्ही देखील त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आहे. खरं तर आज आर्यावर कृषी पर्यटन केंद्राचा आज पहिला वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त निश्चितच दादांना सदिच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र भारत घरत हे आलेत. खरं तर भारत घरत हे गोव्यातील एक पर्यटन हॉटेल व्यावसायिक देखील आहे, त्यांचं स्वतःच्या मालकीचं हॉटेल देखील आहे, पण आज ते आवर्जून दादांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मला देखील त्यांच्याशी बातचीत करायला आवडेल, त्यांच्या नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे देखील त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. भरेजी स्वागत तुमचं कोकणसात लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये. खरं तर आर्यावत कृषी पर्यटनाचा आज वर्धापन दिन होतो आहे आणि आवर्जून तुम्ही दादांना शुभेच्छा देण्यासाठी खास कोकणामध्ये आलेल्या आहेत, इथे भुगव्यामध्ये आलेल्या आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे, काय तुमचं याबाबत? बघा, म्हणजे मी अगदी इकडे येऊन ॲज अ मी पहिला माझी सुरुवात इकडे ॲज अ टुरिस्ट म्हणून झाली. आणि मुख्य सांगायचं म्हणजे ज्या दिवशी यांचं फर्स्ट लॉन्च झालं त्या दिवशी मी फक्त सोशल मीडियावरती बघितलं होतं आणि त्यानंतर मी माझी बुकिंग दुसऱ्या ठिकाणी असं ते कॅन्सलेशन चार्जेस भरून मी इथे आलो. कारण मी अगदी निसर्गप्रेमी आहे आणि जी पहिली आल्यावरची जी माझी पहिली प्रतिक्रिया होती इकडे आर्यावर्तबद्दल तर ती बेस्ट जेवण,
अप्रतिम सर्विस आणि अगदी फॅमिली ॲटमॉस्फिअर आणि ह्या याच्यामध्ये असल्यामुळे मी आत्तापर्यंत वर्षामध्ये ही माझी जवळजवळ 11वी 12वी ट्रीप आहे आणि आज ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून मी इथे येतो आणि मला कधीही असं त्यांनी जाणवून दिलेलं नाही आहे की मी ॲज अ फॅमिली मेंबर. पण फूड अप्रतिम, दादांचं नॉलेज अप्रतिम आणि ऑफकोर्स तुमचं सराउंडिंग तर मी काहीच बोलणार नाही, म्हणजे बेस्ट फिश, बेस्ट स्पॉट. तुम्ही बोटिंग म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे जे पर्यटनाला जे आवश्यक लागतं ते इवन मी गोव्याचं असून मी तुम्हाला सांगतो की इथे जे मला मिळालं जे गोव्यामध्ये मिळत नाही ते मला इथे मिळतं, म्हणून मी माझं हॉटेल सोडून मी इथे येऊन राहतो. माझा दुसरा प्रश्न तोच होता की तुम्ही वर्षभरात 11 वेळा इथे आलेला आहात, हे नेमकं का? तेच म्हणजे ज्या प्रकारचं इकडचं वातावरण आहे, जसं दादांनी म्हटलंय त्यांचा जो कन्सेप्ट आहे ऑक्सिजन टुरिझम, आणि खरंच इथे आल्यावरती जो मी ऑक्सिजन 2-3 दिवस घेऊन जातो तो मी 6 महिने पुरवतो किंवा 2 महिने पुरवतो आणि परत मी 2 महिन्यांनी इथे येतो, कारण त्याचं एक हे मोठं कारण आहे. आणि जे तुमचं सराउंडिंग आहे, संध्याकाळचं इव्हनिंग ॲटमॉस्फिअर किंवा काही म्हणा, सगळा आमचा स्टाफ पण आर्यवतचा स्टाफ अगदी फॅमिली मेंबर्सप्रमाणे सगळ्यांना, इव्हन मी सोडूनच जेवढे कस्टमर्स येतात ना सगळ्यांना अगदी आपलं घरच्याप्रमाणे ती लोकं सांभाळतात आणि ही दॅट इज अ USP ऑफ द आर्यवत. आणि फॅमिली मेंबर तर आहेतच, जसं आमच्या वहिनी आहेत, मनीषा वहिनी आहेत, मंगल आहे, हे अगदी इवन त्यांची मुलगी लाईक शी विल बी टेकिंग ओवर दिस लेगसी टू नेक्स्ट लेवल. त्याच्यामुळे म्हणजे मला म्हणजे बोलण्याची काही असं हे राहिलेलं नाही की मी आहे, मी दिस इज लाईक माय एंड डेस्टिनी असं मी ठरवलेलं आहे आर्यवत. खरं तर अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल तुम्हाला की स्वतः तुम्ही गोव्यामध्ये आहात, एक हॉटेल व्यवसाय म्हणून तिथे तुम्ही हॉटेल व्यवसाय अनेक पर्यटक पाहत असतात, अगदी देशातील देखील असतील, विदेशातील देखील असत असतात, पण गोव्याच्या पर्यटनमधला आणि सिंधुदुर्ग पर्यटन यातला काय तुम्हाला म्हणजे जमेची बाजू काय वाटते? जमेची बाजू म्हणजे आहे इकडे नैसर्गिक जी विविधतेने हे आहे, जसं तुम्ही म्हणा ऑक्सिजन, जसं दादांचं कन्सेप्ट आहे, तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला असं जराही जाणवत नाही की तुम्ही कुठे कमर्शियल जंगलामध्ये राहता. इवन गोवा जरी आम्ही म्हटलं तरी आता खूप कमर्शियल तसं झालेलं आहे, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड, पण जे रिस्पॉन्स आम्हाला मिळायला पाहिजे किंवा जे प्रकारचं तिकडे आता ॲटमॉस्फिअर हे झालेलं आहे इट्स टोटली प्युअरली कमर्शियल आहे. पण इकडे आल्यावरती असं वाटतं की आपण लोकली आहोत, आपण आपल्या घरामध्ये राहतो आहे. हा एक फरक आहे. इवन त्यांचे बाकीचे स्टाफ म्हणा किंवा बाकीचं बोटिंग स्टाफ, इवन जेव्हा आम्ही बोटिंगला जातो किंवा आम्ही स्नॉकलिंगला जातो वगैरे, अगदी व्यवस्थित कमर्शियली काही करत नाही, त्यांचं अगदी आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करणार, इमर्जन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर ते हेल्प करतात. तर हे जे एक आहे ते मला इथे खूप जाणवतं आणि मी स्वतः कोकणी आहे त्याच्यामुळे नॅचरली मला कोकणचा अभिमान आहे, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही आहे. निश्चितच एक शेवटचा प्रश्न आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काय होतं आहे की कोकणामध्ये जेव्हा आम्ही पर्यटनाच्या बाबतीत जेव्हा बोलतो तेव्हा अनेक पर्यटन व्यावसायिक हे आवर्जून याचा उल्लेख करतात की गव्हर्नमेंटचं धोरण, तर गोव्यातील पर्यटनाचं जे धोरण आहे आणि एकूणच महाराष्ट्राचं पर्यटन धोरण आहे येऊन त्यामध्ये कोकण पण आलं, तर ते पोषक गोव्यातील पर्यटन गव्हर्नमेंटचं जे धोरण आहे ते पर्यटनाला पोषक असल्यामुळे तिथे पर्यटन व्यवसाय भरला आहे का, यातला कसा फरक पाहत आहे? म्हणजे अगदी बरोबर, जे तुम्ही गोव्यामध्ये जी तुम्हाला सुविधा पुरवलेल्या आहेत किंवा त्यात तेवढ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला ह्या कोकणामध्ये दिल्या देत नाही. आता आपल्याकडे म्हणतात ना की एवढी विविधतेने नटलेली म्हणा फोर्ट म्हणा किंवा गिल्ले आपले किल्ले किंवा गड म्हणा किंवा नॅचरल म्हणाल तर आपला समुद्र आहे, असे कितीतरी ठिकाणं आहेत, देवस्थानं आहेत, ज्या पद्धतीने आपण विकसित करायला पाहिजे तेवढं विकसितपणा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता, समुद्र किनारी जी स्वच्छता पाहिजे जी गोव्यामध्ये मेंटेन केली जाते ती इथे थोडाफार अभाव दिसतो. आणि त्या मानाने आपल्या आर्यवतचा जो बीच आहे तर दादा अगदी स्वतः एफर्ट्स घेऊन, म्हणजे मी तुम्हाला एक सांगायची गोष्ट, म्हणजे जेव्हा आम्ही सकाळी 6 वॉकला जातो, दादा सकाळी 6 अर्ली मॉर्निंग वॉकला जाऊन काचा पडल्यात का समुद्राच्या भरतीच्या मध्ये आणि ते सकाळी उचलतात, हे अगदी वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे पण ह्या एवढ्या छोट्याशा लेवलला जाऊन पण त्या काचा उचलणं, आपल्या पर्यटकांना त्या काचा लागल्या नाही पाहिजे, कारण मी स्वतः त्यांच्यावर गेलो, माझा हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, तर हे अमेझिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट आली तर आपलं कोकण
महाराष्ट्राचं कोकण अगदी सुजलाम सुफलाम आणि टुरिझमनी अगदी विकसित होईल आणि आपल्या लोकांचाही त्याच्याबद्दल बरोबर विकास होईल. खरं आहे, म्हणजे जर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की शेवटी गव्हर्नमेंटचं धोरण हे फार महत्त्वाचं असतं आणि गोव्यामधलं जे पर्यटन भरलं आणि एका एक जागतिक नकाशावर ते अगदी प्राधान्याने त्याचं इफेक्ट दिसत आहेत. याचं कारण नेमकं की गोव्याचं जे पर्यटन धोरण आहे ते निश्चितच तिथल्या हॉटेल व्यावसायिकांना हे पोषक असतं आणि त्या मानाने महाराष्ट्रातील जे पर्यटन धोरण आहे ते कुठेतरी इथल्या पर्यटन व्यावसायिकांपर्यंत पोहोचत नाही आहे. कारण इथले हॉटेल व्यावसायिक, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं असेल तर दादा सामंतसारखे हॉटेल व्यावसायिक हे स्वतःहून मेहनत घेत आहेत, स्वतःहून गुंतवणूक करत आहेत, मात्र ज्या गव्हर्नमेंटने सुविधा द्यायला पाहिजे त्या कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे निश्चितच या संदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याचा विचार करावा लागेल आणि निश्चितच या संदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंट पोषकपणे विचार करेल एवढाच या ठिकाणी आपण विश्वास व्यक्त करू शकतो, आशा बाळगू शकतो. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला, मला वेळ दिला, मला एक अपॉर्च्युनिटी दिली की माझं मनोगत आर्यावतबद्दल व्यक्त करू शकतो. तुमचे आभारी आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी थेट नागपुरात राज्याचे प्रधान सचिव माहिती शुक्ल आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बुधवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत वन्य हत्तींपासून संरक्षणासाठी ठोस उपाययोजना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करणं आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं मिळण्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मंत्री महोदयांनी राज्याच्या वन अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सिंधुदुर्गात शेतकरी आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या हत्ती प्रश्नी मंत्री केसरकर यांनी केरळच्या धर्तीवर हत्तींपासून संरक्षणासाठी टोकदार खिळ्यांची संरक्षक भिंत उभारण्याची उपाययोजना या ठिकाणी करण्यासाठी मास्टर प्लॅन करण्याची सूचना दिल्या. तर जिल्ह्यात वाघांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी येत्या महिन्याभरात मोहीम राबवण्याचे आदेश दिले. या हत्तींनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, केर, हेवाळे, बांबर्डे, आयनोडे, शिरंगे इथं मोठ्या प्रमाणात धुडगूस घातलाय. तर गेल्या काही दिवसांपासून 2 हत्तींचा कळप मोर्ले आणि केर इथं ठाण मांडून आहे. या पार्श्वभूमीवर तिलारी खोऱ्यातील सरपंच यांनी एकवटत वन्य हत्ती बंदोबस्ताची अलीकडे जोरदार मागणी केली. त्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी थेट नागपूर इथं वन्यजीव विभागाचे प्रधान सचिव माहित गुप्ता यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मंत्री केसरकर यांनी तिलारी खोऱ्यातील वन्य हत्तींचा उपद्रव अधोरेखित करताना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना हत्तींपासून संरक्षणासाठी खास मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना दिली. इतकंच नव्हे तर केरळ राज्याच्या धर्तीवर हत्तींपासून संरक्षणासाठी लोखंडी खिळ्यांच्या संरक्षक भिंती उभारून सिंधुदुर्गात उभारण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्ष मोहीम पावसाळ्यापूर्वी राबवली पाहिजे अशाही सक्त सूचना केल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पर्यावरण संरक्षण, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी वन विभागानं पर्यावरणपूरक फॉरेस्ट टुरिझम अंतर्गत वन पर्यटनासाठी सुद्धा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या. आंबोली धबधबा, तिलारीत वॉटर स्पोर्ट्स असे वन पर्यटन विकसित करण्यासाठी प्लॅन करण्याच्या सूचना दिल्यात. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट राज्याच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती प्रश्न, व्याघ्र प्रश्न आणि वन पर्यटनाला चालना देण्यासाठी घेतलेली बैठक निश्चितच सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वपूर्ण ठरणारी आहे. या बैठकीला राज्याचे प्रधान सचिव माहित गुप्ता यांचे सह अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक भूपेंद्र सिंग हुडा, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या फील्ड डायरेक्टर श्री श्रीलक्ष्मी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे डेप्युटी डायरेक्टर प्रभुनाथ शुक्ल हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हत्ती जातात त्यांना पकडून ज्या ठिकाणी त्यांच्यासाठी कन्झर्वेशन एरिया केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांना खाण्यायोग्य प्लांटेशन करायचं आणि ते तिथून बाहेर येणार नाही याच्यासाठी जे कंपाऊंड करायचं आहे तो जे काय करायचं आहे ते 7 दिवसामध्ये ते अहवाल देणार आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की गवेरेडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातात आणि ते उद्ध्वस्त करतात ती भात शेती. तर त्यांना ट्रँक्युलाइज करून त्यांना मूळ अधिवासात सोडण्याच्या बाबतीत त्यांनी मान्य केलेलं आहे. तो प्लान सुद्धा येत्या 7 दिवसामध्ये ते सादर करणार आहेत. आणि आमच्या काही भागामध्ये कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्वे व्हायचा होता, असं झालेलं नाही, तो सुद्धा ते सर्वे करणार. वन पर्यटनाच्या संदर्भात मी असं सांगितलेलं आहे की जिथं आंबोली सारख्या ठिकाणी जंगल सफारी तयार आहे परंतु वापरली जात नाही, त्याच्यानंतर आपल्याला पर्यावरण माहिती केंद्र उभारलेलं आहे ते अजून सुरू झालेलं नाही आहे. फुलपाखराचं उद्यान सुद्धा फुल स्केलने चालू झालं पाहिजे. त्यानंतर वनक्षेत्रामध्ये जे धबधबे आहेत त्याचे ट्रेल तयार करण्यासाठी पैसे दिलेले आहेत, त्यांचं सुधारणा करण्यासाठी दिलेले आहेत. आणि मान्सून डेस्टिनेशन म्हणून आंबोली डेव्हलप करायचे, त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचा वाटा हा वन खात्याचा राहणार आहे. त्याचप्रमाणे तळकट सारख्या ठिकाणी वन खात्याच्या जमिनी आहेत. मालवण तालुक्यामध्ये तांबरडेकला आहेत त्यांच्या जमिनी. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचा विकास कशा रीतीने करता येईल, तिथे ट्रेल्स कशा करता येईल, टेम्पररी कॉटेजेस करता येतील, त्याचबरोबर नरेंद्र उद्यान कसं विकसित करता येईल, या सर्वच बाबींची चर्चा तिथे झाली. परंतु तो विषय त्यांच्याशी संबंधित नाही आहेत. हे सगळे अधिकारी हे जे पशु असतात वन्य पशु त्यांच्या संदर्भातले होते आणि त्याच्यामुळे इतर लोकांचे काही जे प्रश्न होते त्यांनी लिहून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ जिथं पाण्याच्या पाईपलाईन अडलेल्या आहेत, रस्ते अडलेले आहेत, त्या संदर्भात चर्चा झाली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी. मोबाईल 0984-44-14-24-21. वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला स्वच्छोत्सव 2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग आणि त्यांचं स्वच्छतेमधील नेतृत्व याला प्रोत्साहन देणं, झिरो वेस्ट आणि स्वच्छता विषयक जनजागृती करणं या प्रमुख उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. वेंगुर्ला कॅम्प येथील त्रिवेणी गार्डन मध्ये हा एक दिवसीय वेंगुर्ला स्वच्छोत्सव आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम या महोत्सवाची सुरुवात चित्रकला स्पर्धेनं झाली. 5वी ते 10वी शालेय गट, पुरुष खुला गट आणि महिला खुला गट या 3 गटात घेण्यात आलेल्या स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी माझं शहर माझा सहभाग, प्लास्टिक मुक्त माझं शहर आणि स्वच्छतेचा बाल महोत्सव असे विषय देण्यात आले होते. महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग आणि त्यांचं स्वच्छतेमधील नेतृत्व साजरं करणं या उद्देशानं महिला बचत गटांच्या मार्फत खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे सर्व खाद्यपदार्थ खवय्यांना केळीच्या पानात दिले गेले. म्युन्सिपॅलिटीमधून माझ्या बचत गटाचं नाव आहे तेजस्विनी स्वयंसहायता महिला बचत गट आणि मी आज कोलंबी भाकरी आणि चिकन भाकरी हा पदार्थ बनवलेला आहे. या म्युन्सिपॅलिटीकडून आम्हाला म्हणजे महिलांसाठी एक प्रोत्साहन म्हणून आम्हाला हे एक व्यासपीठ त्यांनी तयार करून दिलेलं आहे, त्यांचं मी आभार मानते. पहिलं प्लॅस्टिक मुक्त म्हणजे प्लॅस्टिकचा न वापर करता आपण केळीच्या पानातून पदार्थ कसे सर्व करू शकतो, प्लॅस्टिक न यूज करता. प्लॅस्टिकवर आता सध्या बंदी आलेली आहे, त्याच्यामुळे लोकांना पण त्याचा उपयोग म्हणजे केळी आपली केळीच्या पानातून कसा आपण खाऊ शकतो
किंवा हे तुम्ही याच्यातून यानंतर सायंकाळी या स्वच्छता महोत्सवाचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप किरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्ष शीतल अंगचेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश शरम, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, माजी नगरसेविका साक्षी पेंडणेकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, सुषमा प्रभू खानोलकर, पूजा करपे, सुनील नांदोसकर, प्राध्यापक आनंद बांदेकर, प्राध्यापक पाटील मॅडम आदी उपस्थित होते. यानंतर या ठिकाणी स्वच्छता विषयक पथनाट्य, नृत्य आणि समूह गीतानं सादर करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काका सावंत यांनी केलं. या महोत्सवात पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बॅनरऐवजी कापडी तसेच फॅब्रिकचे बॅनर लावण्यात आले होते. तर या ठिकाणी स्वच्छोत्सवाचे वाळू शिल्प सुद्धा रेखाटण्यात आले. आपल्या सर्वांना वेंगुर्ला शहर एक स्वच्छ शहर म्हणून परिचित आहे. स्वच्छ शहर म्हणून त्याची देशभरावर ख्याती आहे. आणि याच अनुषंगाने हा यावर्षीचा आपण वेंगुर्ला नगर परिषदमार्फत स्वच्छता उत्सव 2023 आयोजित केलेला आहे. या स्वच्छता उत्सव आयोजित करण्यामागचं प्रमुख कारण हे आहे की शासनामार्फत, केंद्र शासनामार्फत विन्स अवॉर्ड 2023 म्हणजे वुमेन इन लिडिंग इन सॅनिटेशन ह्या महिलांचा सन्मान करणं, त्याच्यानंतर एक शून्य कचरा कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि विविध इतर स्वच्छतेच्या अनुषंगानं त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून हा आपण स्वच्छता उत्सव 2023 आयोजित केला आहे. आज या स्वच्छता उत्सव 2023 कार्यक्रमामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण 3 गटामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये खुला गट, खुला महिला गट आणि 5वीच्या पुढच्या विद्यार्थी आणि यामध्ये विषयसुद्धा स्वच्छतेचेच होते. माझे शहर माझा सहभाग, प्लॅस्टिकमुक्त माझे शहर आणि पर्यावरणासाठी मी काय करू शकतो शहरासाठी, माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत असे विषय होते. त्याच्यानंतर आपण वेंगुर्ला शहरात कार्यरत विविध महिला बचत गटांच्या मार्फत काही फूड स्टॉल्स लावलेले आहेत आणि या फूड स्टॉल्सचं वैशिष्ट्य म्हणजे फूड स्टॉलमध्ये सर्व महिला बचत गटांच्या मार्फत फूड विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. पर त्याच्यासोबतच या हे सर्व खाद्यपदार्थ केळीच्या पानामध्ये दिले जाणार आहेत. म्हणजे प्रामुख्याने आपण जसं पाहतो की जो कचरा निर्माण होत असतो हा जास्त करून हॉटेल रेस्टॉरंट्स या प्रमुख आस्थापनामधून होत असतो. तर हा एक संदेश आपल्याला नागरिकांना द्यायचा आहे की केळीच्या पानामध्ये जसं आपण यापूर्वीसुद्धा विविध खाद्यपदार्थ घेत होतो त्याकडे आपल्या परत जाण्याची या काळाची गरज आहे. आता पहिल्या सत्रामध्ये चित्रकला स्पर्धा पार पडली, त्यामध्ये खूप विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठा उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला दिला आहे. आणि आता ही परीक्षकांची कसोटी असणार आहे की त्याच्यामध्ये परीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय नंबर काढणे. स्वच्छता उत्सव 2023 यामध्ये झिरो वेस्ट इव्हेंट, झिरो वेस्ट कार्यक्रम म्हणून जो आपण आयोजित करत आहोत, तर प्रामुख्याने आपण आपल्या अवतीभोवती पाहत असाल तर सद्यस्थितीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी फ्लेक्सचा वापर केला जातो, ज्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही, जे पर्यावरणाला हानिकारक आहे. तर आपण या कार्यक्रमामध्ये सर्व कापडी बॅनर्स आणि फॅब्रिकचे बॅनर्स वापरलेले आहेत, त्याबद्दल आपण या पूर्ण परिसरात पाहू शकाल. निश्चित या महोत्सवाच्या अनुषंगानं आपल्याला जनतेपर्यंत परत एकदा पोचायचं आहे, हा स्वच्छतेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि प्रामुख्याने जी नवीन पिढी आहे, जी तरुण पिढी आहे, आपलं बालवर्ग, युवा वर्ग जो आहे, त्यांच्यामध्ये ही स्वच्छतेची मूल्ये रुजवणं हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं युट्यूब चॅनल. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.
कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक राजवाडा इथं पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात दादा सामंत यांना कोकणसात लाईव्हचा सर्वोच्च बहुमान कोकण ॲग्रो टुरिझम रत्न या पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हनं गेल्या वर्षापासून एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोकण रत्न हा मानाचा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. नव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत ऑक्सिजन टुरिझम या थीमला अनुषंगी कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून शिखर गाठणाऱ्या कृषी पर्यटनाचे आयडॉल दादा सामंत यांना कोकण ॲग्रो टुरिझम रत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कोकणच्या आदरातिथ्याला ॲग्रो टुरिझमची जोड देऊन एका परमोच्च पातळीवर दादा सामंत यांनी नेऊन ठेवलं. आंबा, काजू, नारळ इतकंच नव्हे तर औषधी वनस्पतींचाही त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. त्यांच्या आर्यवर्त कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून जगभरातल्या पर्यटकांना एक स्वर्गीय अनुभूती देण्याची किमया साधली आहे ती दादा सामंत यांनी. त्यांच्या या अतुलनीय कार्याचा प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून यावेळी उलगडण्यात आला. आदरातिथ्य हा तर कोकणचा प्राण, पण आता त्याला ॲग्रो टुरिझमची जोड देऊन पर्यटनाला एका परमोच्च आनंदाच्या पातळीवर नेऊन ठेवलं ते आदरणीय दादा सामंत यांनी. अत्यंत साधं पण अभ्यासू व्यक्तिमत्व. आंबा, काजू, नारळ इतकंच नव्हे तर औषधी वनस्पतींचाही अत्यंत गाढा अभ्यास असणारं हे व्यक्तिमत्व. आपल्या ज्ञानाचा उपयोग पर्यटकांनाही व्हावा यासाठी स्वमालकीच्या जागेत त्यांनी आर्यावर्त कृषी पर्यटन केंद्र सुरू केलंय. आज मुंबई, पुणे, गोवा याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं पर्यटक येतात. तो फक्त इथला निखळ निसर्ग आणि दादा सामंत यांचा जिव्हाळ्याचा पाहुणचार अनुभवायला. होय, कोकणच्या मातीचा सुगंध आणि कोकणच्या दर्याची अनोखी चव त्यांच्या प्रत्येक डिशला. इथं एकदा आलेला पर्यटक आयुष्यभरासाठी दादा सामंत यांच्याशी नातं जोडतो तो फक्त एकाच कारणासाठी, ते म्हणजे झाडे, वेली, सागर आणि मनमुराद ऑक्सिजन यांनी लगडलेलं त्यांचं प्रेम. आपल्या आर्यावर्त कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून जगभरातल्या पर्यटकांना एक स्वर्गीय अनुभूती देण्याची किमया साधली आहे ती दादा सामंत यांनी. त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल कोकण ॲग्रो टुरिझम रत्न हा सर्वोच्च बहुमान आपल्याला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होतोय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, श्री श्री 108 महंत गावडेकाका महाराज, माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते दादा सामंत यांना हा कोकण ॲग्रो टुरिझम रत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे जावई राजेश देसाई, कन्या ज्योती देसाई, नातू ओम देसाई देखील उपस्थित होते. कृषी क्षेत्र हेच माझं होतं, कारण की माझे वडील हे ॲग्रिकल्चरिस्ट होते. फ्रॉम हुज रिफ्लेक्शन अँड एक्सपिरियन्स आय अक्वायर्ड द व्हॅल्यूज ऑफ पॅट्रियॉटिझम अँड सायंटिफिक ॲटिट्यूड. आणि त्याच्यातूनच मला मार्गदर्शन मिळालं. अनेक मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेपासून, राणेपासून, ठाकरेपर्यंत सगळ्यांनी माझे सत्कार केले. सगळे गव्हर्नरनी माझा सत्कार केला. मी साहेबांना एवढंच सांगतो की पहिल्यांदाच तुमच्या हस्ते माझा सत्कार होतो ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते. आणि या जिल्ह्याचं नेतृत्व आपण तरबदारपणे करतात. प्रशासनावर प्रचंड ज्याची पकड आहे अशी ओळख जी सांगितली जाते ती रवींद्रजी चव्हाणांची, हे मी सगळ्यात ऐकलेलं आहे. आणि त्यांना आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. केवळ सत्कार आणि अशा प्रकारचे कार्यक्रमाने बळ प्राप्त होणार नाही, तर प्रत्यक्षात आपण कार्य केलं पाहिजे. निसर्गाने आपल्याला सगळं दिलं, निसर्गाने दिलं म्हणून काही होत नाही. ब्रह्मपुत्रे दरडोई 10,000 लिटर पाणी आहे,
परंतु आजूबाजूचा प्रदेश दारिद्र्य निसर्गाने दिलं म्हणजे मी समुद्राच्या काठावर राहतो, काय तिथे कमी आहे? लाईट हाऊस आहे, समोर देवबाग आहे, संपूर्ण समुद्र आहे, कॉन्फ्लुएन्स झालेला आहे, करली नदी आहे, अरेबियन सी आहे, काय नाही आहे तिथे? पण मला कोकणच्या या चॅनलने प्रश्न विचारला होता टीव्हीवर की सगळे लोक गोव्याला का जातात, भोग्याला का नाही येत? तर मी साहेबांना सांगितलं की आम्ही भोग्याचे लोकच असे आहोत की आमच्याकडे काय आम्ही दाखवलंच नाही ना आतापर्यंत कुणाला, हे जर दाखवलं असतं तर आमच्याकडे लोक आले असते. आणि आता आपल्याकडे यायला सगळी मंडळी लागलेली आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचं ॲग्रो टुरिझम ज्याला आपण म्हणतात, अत्यंत आधुनिक. मग त्याच्यामध्ये विशेष काय सांगायचं तर आम्ही किचन सुद्धा वेगवेगळे दोन केले, व्हेज वेगळा नॉन व्हेज वेगळा, त्यांची भांडी वेगळी, इकडचं भांडं तिकडे नाही, तिकडचं भांडं इकडे नाही, अशा प्रकारचं अत्यंत आधुनिक जर टुरिझम त्या किनाऱ्याला जर कुठलं असेल तर ते आर्यावर्त या नावाने प्रसिद्ध आहे. मी रवींद्रजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपल्याला वेळ तर कधी ना कधी मिळेलच, पण माझ्यासाठी तुम्ही 5 मिनिटं वेळ काढा. त्या ठिकाणी ज्या काही गैरसोयी आहे, संपूर्ण भागानंतरचा जो दगडी बंधारा आहे तो कोसळून गेलेला आहे, त्या ठिकाणी बांधण्यासाठी आपण जर नक्की एक शब्द टाकला तर ज्यांनी ज्यांना जे काम कित्येक वर्ष जमलं नाही ते आपल्याला एक दोन महिन्यातच जमून जाईल, अशा प्रकारची आपली एक मोठी पकड आहे. आणि त्या पकडीचा उपयोग आपण शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी कराल अशी मला आशा वाटते. आर्यावर्त कृषी पर्यटनामध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन टुरिझम ही जी संकल्पना आता ह्या चॅनलने काढले, चॅनलला मी सर्वप्रथम सगळ्यात माझ्या कुटुंबियातर्फे धन्यवाद देतो की ऑक्सिजन टुरिझम ही जी संकल्पना आहे ही साधी आणि सोपी संकल्पना नाही मित्र. ही संकल्पना अशी आहे की बाळ जन्माला ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला आईचं दूध लागत नाही, बाळ जन्माला ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला पहिला ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजन जर नाही दिला कुठल्याही डॉक्टरला विचार तर ते बाळ तात्काळ मरण पावत. दूध हा नंतरचा विषय आहे, पाणी हा नंतरचा विषय आहे, परंतु ह्याचं शुद्धीकरण जे ऑक्सिजनचं जे टुरिझम ही संकल्पना काढलेली आहे ती झाडं कुठे आणि कशी लावायची ह्याचं सुद्धा वेदात उत्तर दिलेलं आहे. पूर्वेला वड लावला तर पश्चिमेला पिंपळ लावला पाहिजे, उत्तरेला दुसरं कडुलिंबाचं झाड लावलं पाहिजे. झाडं कशी लावायची, कुठून ऑक्सिजन मिळणार ही संकल्पना हे चॅनलच्या माध्यमातून सांगितली जाते. म्हणून मी साहेबांना सांगतो की नुसती झाडं लावा ह्याला काय अर्थ ओ, कुठली झाडं लावायची? केवळ आपल्याला पर्यावरण म्हटल्यानंतर जंगलाने झाडं दिसतात, हे चुकीची संकल्पना आहे. पर्यावरण म्हटल्यानंतर वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द लँड इज टू बी इन्क्रीज. वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द लँड जर इन्क्रीज करायची असेल तर त्या ठिकाणी पिंपळ पाहिजे, त्या ठिकाणी वड पाहिजे, त्या ठिकाणी कडुलिंबाची झाडे पाहिजे, त्या ठिकाणी करवंदीच्या झाडी पाहिजे की ज्याच्यामध्ये गवत असतं आणि गवत पाणी अडवतं. वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द लँड इन्क्रीज होते ही संकल्पना तिथे आहे. ऑक्सिजन सगळ्या बाजूने कसं मिळणार, सुगंधी वनस्पतीचा सोडा, पण साहेबांना मी सांगू इच्छितो मेडिसिनल प्लांट सुद्धा साहेब अत्यंत महत्वाचे आहे. कोकणामध्ये कुडा होतो, कोकणामध्ये अडुळसा होतो, कोकणामध्ये कोरफड आहे, कोकणामध्ये सदाफुली आहे, काय नाही आहे कोकणामध्ये ते मला सांगा. ती मेडिसिनल प्लांट आपण लावली पाहिजे. आणि एवढा स्वार्थाने मी तुम्हाला सांगतो आणि साहेबांना पण मी सांगतो, साहेब समजा एखाद्याच्या पोटात दुखत असेल किंवा त्याच्या लहान मुलाला अतिसार झाला आणि आपल्या टुरिझमसाठी टुरिझमवर ते लोक आले असतील तर ते काय सांगतात माहिती आहे का, की पोटात दुखणारं काहीतरी औषध द्यावं, म्हणजे तुम्हाला फर्स्ट एडची माहिती पाहिजे, मेडिसिनल प्लांट माहिती पाहिजे, कुड्याचं पाठ धरून दिलं तर त्याचा अतिसार थांबतो, नाहीतर तो रूम सोडणार आणि निघून जाणार मोठ्या डॉक्टरकडे. हे ह्या गोष्टी टाळण्यासाठी, ह्या गोष्टी राहण्यासाठी आपण मेडिसिनल प्लांटचा सखोल अभ्यास केला पाहिजे. आणि ज्या माध्यमातून तुम्हाला ऑक्सिजन जास्तीत जास्त शुद्ध कसा मिळेल, आता सगळ्या नद्या गटार वाहणाऱ्या झालेल्या आहेत, सगळ्यांना त्यातून गटार वाहतो. मी म्हणतो काही नाही वाहिलं तरी चालेल, पण गटार वाहता कमा नाही. शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी हे डोंगरी भागातूनच मिळतं. आणि ते शुद्ध पाणी कसं दिलं जातं, भांडी कशा प्रकारचे घासली जातात, 3 वेगवेगळे टप ठेवावे लागतात, अशी नाही कोण भांडी घासत, धर ते भांडे घासे काय आहे. आणि अशा प्रकारचं टुरिझम कोणी चालवू नये. स्वच्छता ही अति प्रिय आहे जी ह्या संपूर्ण चॅनलने माझ्या घरी येऊन 4 वेळा पाहिली. ही स्वच्छता ही काय चीज आहे आणि मी ती साहेबांना दाखवू इच्छितो की स्वच्छता कशी असते.
कशा प्रकारे केली जाते आणि भांडी घासण्याची जागा कशी असली पाहिजे, एका टप्प्यामध्ये खरकट, दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वच्छ पाणी, तिसऱ्या टप्प्यामध्ये शुद्ध पाणी, आणि शुद्ध पाण्यातून भांडी काढून पुसून ती लावली पाहिजे. भांडे पुसल्याशिवाय कुठल्याही कस्टमरच्या पुढ्यात ठेवता कामा नये. अशा प्रकारची सगळी काळजी घेऊन एक अत्यंत आदर्श आर्य टुरिझम, आर्यवर्त टुरिझम मी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आज मला संपूर्ण देशात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळतोय हा ह्याच कारणामुळे मिळतोय. कुठलीही गोष्ट सृष्टीचं सौंदर्य आणि आपलं सौजन्य याची एकी घडल्याशिवाय कार्य घडत नाही. यावेळी व्यासपीठावर विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, भाजप नेते माजी जिल्हा परिषद सभापती जयेंद्र रावरणे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणे, ठाकरे गटाचे नेते बाळा गावडे आदी उपस्थित होते. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. आता नवीन मोबाईल घ्यायचा तर राज मोबाईल्स मध्येच, कारण नव्या मॉडेल सह इथं आपल्याला मिळते भरपूर सूट आणि खास गिफ्ट. राज मोबाईल्स आपल्यासाठी घेऊन येत आहे मोबाईल खरेदीवर रुपये 1500 पर्यंत हमखास भेटवस्तू. विवो, सॅमसंग, रेडमी, वन प्लस, आयफोन, ओपो, रिअलमी, पोको, प्रीमियम सेगमेंट कंपनीचे मोबाईल रेडी स्टॉक मध्ये उपलब्ध. सर्व प्रकारची ब्रँडेड ऍक्सेसरीज उपलब्ध. स्मार्ट टीव्ही व स्पेशल ऑफर 11,000 किमतीचा स्मार्ट टीव्ही फक्त 6,999 रुपयांमध्ये. सर्व मोबाईल्स व स्मार्ट टीव्हीवर फायनान्स सुविधा उपलब्ध. तसेच ऑनलाईन व मार्केट पेक्षा कमी दरात मोबाईल खरेदीचे दुमजली भव्य दालन. राज मोबाईल्स, लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स, कणकवली बाजारपेठ. मोबाईल नंबर 81 81 86 93 93, 94 22 63 35 08 आणि 82 75 62 95 15. राज मोबाईल्स. मालवण वराड येथील परमपूज्य श्री राणे महाराज मठात रामनवमी सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. तर परमपूज्य श्री राणे महाराजांची 8वी पुण्यतिथी शुक्रवारी होणार आहे. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कोकणात रामनवमी सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. मालवण वराड येथील परमपूज्य श्री राणे महाराज मठात रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी मूर्ती अभिषेक, सुमधुर रामजन्म कीर्तन, दुपारी 12 वाजता रामजन्म सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर महाआरती, महाप्रसाद झाला. संध्याकाळी श्री सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य सुनील पालव यांच्या प्रवचनात भाविक तल्लीन झाले. नामदेव महाराज भक्त मंडळी सिंधुदुर्ग यांचं सुष्टाव्य भजन झालं. माझगाव संगीत मित्रमंडळ सावंतवाडी यांचा गीत हनुमंत हा गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री तळगाव येथील संजय दळवी यांचं संगीत भजन झालं. शुक्रवारी परमपूज्य श्री राणे महाराज यांची 8वी पुण्यतिथी उत्सव होणार आहे. या निमित्तानं मठात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी लघुरुद्र हरिपाठ, झाराव येथील संदेश सामन यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारच्या वेळी महाआरती, महाप्रसाद होणार आहे. तर सायंकाळी कैलासवासी श्री गुरुनाथ केशव म्हाडगूत यांचं घर ते परमपूज्य राणे महाराज मठापर्यंत पालखी मिरवणूक निघणार आहे. यानंतर रात्री दत्तमाऊली दशावतार लोककला नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा रेणुकावध हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन परमपूज्य राणे महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी. मोबाईल 0 94 48 14 24 21.
संपूर्ण देशभरात रामजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. कोकणात देखील रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सावंतवाडी तालुक्यातील दांडेली इथं स्वयंभू हनुमान मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली. सुमधुर कीर्तनानं या सोहळ्याची सुरुवात झाली. गुलाल फुलांची उधळण करत रामजन्मोत्सव आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. तोफ थडाडली, मंगलवाद्य वाजू लागले, बंदुकीच्या फैरी झडाडल्या. जय रघुवीर समर्थ ललकारी आसमंतात दुमदुमले.
गुलालाचे उधळण करत आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानचा शाही थाटातील रामनवमी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. आचरा इथं साजरा होणारा हा शाही सोहळा, त्याला लाभलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हा सोहळा खास मानला जातो. पूर्वी राम आणि हनुमान जन्मोत्सवासाठी आचरा इथं खास सज्जनगडावरून रामदास स्वामींचे वंशज यायचे अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आजही त्याच संस्थांनी थाटात आणि भव्य दिव्यतेत साजरा होणारा हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मालवणसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली होती. मुंबई पुणे येथूनही चाकरमानी गर्दी करतात, त्यामुळे आचरा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी कीर्तन पार पडलं. हे कीर्तन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 12:35 मंदिरातील पाळणा खाली आला, भाविकांच्या हातातील पुष्प त्यावर पडली, गुलालाची उधळण होत रामजन्म झाला. उन्हाची तमान बाळगता मंदिर पालखी सोहळ्याला जनसमुदाय लुटला. या उत्सवानिमित्त आचरेत जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. अनेक दुकानं थाटण्यात आली होती. त्यानंतर महाप्रसाद आणि गीतगायन कार्यक्रमही झाला. त्यानंतर कीर्तन पार पडलं, रात्री गायनाची मैफिल रंगली. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांनीही आचरा रामेश्वर मंदिर इथं जाऊन नतमस्तक झाले. दरम्यान तालुक्यात सर्वत्र रामनामाचा जप सुरू होता. किल्ले सिंधुदुर्गवर रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिरात प्रथेप्रमाणे रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात किल्ले रहिवासी आणि भाविक सहभागी झाले होते. आमच्या दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन शेफ प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. ऐतिहासिक श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमीचा शाही थाट. मुंबई गोवा हायवे बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऍक्शन मोडवर, थेट हवाई पाहणी. आणि हत्तींपासून होणार शेतकऱ्यांचं संरक्षण, मंत्री दीपक केसरकरांनी दिला मास्टर प्लॅन. हेडलाईन शिफ्ट प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.